नमस्कार मित्रांनो, आपल्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे कार्यक्रमात ज्याचं नाव आहे डॉक्टर स्पीक्स इन आरोग्य संपदा. मी डॉक्टर निखिल हरेंद्र शासने आपल्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत करतो. कार्यक्रमाची सुरुवात आपण संत कबीर दासजींचा दोहा आठवून करूया. पोथी पढ़ी पढ़ी जग मुआ पंडित भया नकोय, ढाई आखर प्रेम का पढ़े सो पंडित होय. बरोबर मित्रांनो, प्रेम एकमेकांना जोडतं आणि तोडणं सोपं आहे पण जोडणं कठीण आहे. आणि आजचा आपला जो विषय आहे तो जोडण्याशी रिलेटेड आहे. दोन टोकं जी आहेत ती जोडण्याचं आहे, टाका घालण्याची आहे. बरोबर, तुम्ही विषय आजचा बरोबर ओळखलाय. आजचा विषय आहे आधुनिक शस्त्रक्रियेद्वारे होणारी उपचार पद्धती. बरोबर, आणि या विषयावर आपल्याला मार्गदर्शन करायला दोन तज्ज्ञ मंडळी इथे आलेली आहेत. तर स्वागत करूया डॉक्टर अजय भंडारवार सरांचं आणि डॉक्टर अमोल वाघ सरांचं. नमस्कार सर, आपलं स्वागत आहे कार्यक्रमात. तर मित्रांनो, सरांचा परिचय करून देतो. सुरुवातीला आपण डॉक्टर अजय भंडारवार सरांचा परिचय करून घेणार आहोत. डॉक्टर अजय भंडारवार, आपण विभाग प्रमुख आहात शल्य चिकित्सा या विभागाचे, ग्रांट शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि सर जे जे रुग्णालय मुंबई येथे. जवळजवळ 30 वर्षाचा शिक्षकीय अनुभव आपल्या गाठीशी आहे. आणि आपण MS सर्जरी नंतर पुढे मिनिमल ॲक्सेस सर्जरी या विषयातील भारतातील आणि आंतरराष्ट्रीय फेलोशिप, जवळजवळ सगळ्याच फेलोशिप आपण घेतलेल्या आहेत. आणि शिक्षण क्षेत्रात आपण बहुमूल्य योगदान दिलेलं आहे. आणि जर शोध निबंधांविषयी जर सांगायचं झालं तर जवळजवळ 62 अधिक आपले शोध निबंध राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर प्रकाशित झालेली आहेत. आणि जवळजवळ 400 अधिक सायटेशन्स आहेत. आणि सरांना सर्वोत्कृष्ट शिक्षक हा पुरस्कार देखील मिळालेला आहे. महाराष्ट्र आयुर्विज्ञान विद्यापीठ नाशिक म्हणजेच MUHS नाशिक तर्फे हा सरांचा गौरव करण्यात आलाय. सर, स्वागत करतो तुमचं. आता बोलूया डॉक्टर अमोल वाघ यांच्याकडे. आपण सहयोगी प्राध्यापक आहात शल्य चिकित्सा विभागात, ग्रांट शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि सर जे जे रुग्णालय मुंबई येथे. आपण आपलं MS सर्जरी या विषयात म्हणजेच शल्य चिकित्सा विभागातून महात्मा गांधी मेमोरियल वैद्यकीय महाविद्यालय औरंगाबाद येथून केलं. आणि आपण पण मिनिमल ॲक्सेस सर्जरी या विषयातील भारतीय आणि आंतरराष्ट्रीय फेलोशिप जवळजवळ सगळ्या घेतलेल्या आहेत. आणि आपण जवळजवळ 22 शोधनिबंध प्रकाशित केलेले आहेत. आणि आपल्या कार्याची आंतरराष्ट्रीय स्तरावर देखील दखल घेतलेली आहे. आणि आपल्याला आंतरराष्ट्रीय पुरस्कार देखील मिळालेले आहेत. तर असे बहुगुणी असे आपले आजचे डॉक्टर पाहुणे आहेत. मित्रांनो, शुभस्य शीघ्रम. कार्यक्रमाला सुरुवात करूया. आणि कार्यक्रमाच्या सुरुवातीला पाहूया एक क्लिप, ज्या क्लिपमध्ये आपण बघणार आहोत सर जे जे रुग्णालयाच्या समूहामध्ये जे विविध शस्त्रक्रिया होतात, नाविन्यपूर्ण शस्त्रक्रिया होतात, त्याची समाज माध्यमांनी वृत्तपत्रकांनी घेतलेली दखल आपण या क्लिपमध्ये पाहणार आहोत. तर आपण पाहूया एक क्लिप. तर या क्लिपमध्ये आपण बघतोय वेगवेगळ्या वृत्तपत्रकांनी घेतलेली दखल. आणि आपण सरांचे फोटो पण बघतो आहोत सोबत, जी वेगवेगळ्या सोसायटीजनी मान्यता दिलेली आहेत आणि नाविन्यपूर्ण जे संशोधन शस्त्रक्रियांमध्ये केलेलं आहे त्याविषयीची परिषद शोधनिबंध प्रकाशित करताना आपण बघतोय. फॉरेन डेलिगेट्स सोबत पण बघतोय आपण डॉक्टर अजय भंडारवार सरांना आणि डॉक्टर अमोल वाघ सरांना. आणि ग्राफिक्सच्या माध्यमातून आपण समजण्याचा प्रयत्न करतोय की शस्त्रक्रिया पहिले तर अवयव कुठे कुठे आहेत आणि जर समजा त्याला इजा झाली आणि जर तो आपल्या नेहमीच्या जागेवरून जर पुढे मागे किंवा वर खाली सरकला तर कसं आपण शस्त्रक्रिया करतो, ही दुर्बिणीद्वारे जी शस्त्रक्रिया केली जाते
त्याविषयी आपण बघतोय. या शस्त्रक्रियांविषयी जरी आता तुम्हाला कळत नसलं तरी या शस्त्रक्रियांविषयी काय चाललंय ते आपल्याला आपण सरांकडून समजून घेणार आहोत. तर आधी आपण शस्त्रक्रिया नीट एकदा बघून घेऊया. म्हणजे कशा माध्यमाने पेशंटला रिलीफ करण्यासाठी शस्त्रक्रियेद्वारे पेशंटला हील केलं जातं ते आपण बघणार आहोत. इंटरनॅशनल जर्नल ऑफ सर्जरी केस रिपोर्ट्स आपण बघितले. तर डॉक्टर भंडारवार सर काय सांगणार या क्लिप विषयी? हा मला एक पेशंट आहे तो आठवतो. तो कोलकात्या साईडचा होता आणि ही केम टू जे जे फ्रॉम सम भिवंडी. इथे मुंबईत कामाला असायचा तो. बरोबर. तो नंतर इथे इमर्जन्सीमध्ये प्रेझेंटेशन घेऊन आला होता आपल्या तर त्याला त्याचे सगळे आम्हाला इन्व्हेस्टिगेशन्स केल्यावर असं लक्षात आलं की त्याचं स्टमक पॅनक्रियाज स्प्लीन सगळं चेस्टमध्ये गेलं आहे आणि त्याला डायफ्राममध्ये एक डिफेक्ट आहे कंजनायटल हर्निया म्हणून जे म्हणतो त्या टाईपचा. ओके. तर त्याच्यामुळे चेस्टमध्ये त्याचे सगळे बाकी अवयव जे आहेत ते कॉम्प्रेस झाले होते म्हणजे लंग्स असेल फुफ्फुस हार्ट राईट साईडला शिफ्ट झालं होतं. म्हणजे दॅट वॉज अन अक्यूट इमर्जन्सी. बरोबर. तर मग त्याला आम्ही इमर्जन्सीमध्ये शस्त्रक्रिया केली आणि आम्ही विचार केला की ओपन शस्त्रक्रिया म्हणजे चेस्ट थोरॅकोटॉमी आणि ॲबडॉमेन ओपन करण्यापेक्षा आपण याच्यातनं ट्राय करू दुर्बीण शस्त्रक्रियेद्वारे. बरोबर. आणि ते सक्सेसफुल झालं. या पेशंटमध्ये आम्ही पोटातही दुर्बीण यूज केली आणि सायमल्टेनियसली सेकंड दुर्बीण आम्ही चेस्टमधनंही केली. बरोबर. आणि त्याची रिकव्हरी लवकर झाली. ओके. आणि सर अमोल सर तुम्हाला काही या क्लिप विषयी सांगायचं आहे? मला अजूनही आठवतं की तो पेशंट आजही सरांना फोन करतो आणि त्याची आठवण आहे ती वेगळी अशी की हाच आम्ही याची रेकॉर्डिंग आम्ही केली त्यावेळी म्हणजे आणि ती रेकॉर्डिंग आम्ही प्रेझेंट केली सेजेसच्या आमच्या कॉन्फरन्समध्ये. तर ह्याच आम्हाला या ॲबस्ट्रॅक्टला व्हिडिओला जगात फर्स्ट क्रमांक मिळाला होता. मस्त. आणि 2016 मध्ये कुठलेही आजपर्यंत शासकीय कॉलेज किंवा प्रायव्हेट हॉस्पिटल्स असतील त्यांना सेजेसमध्ये कुठला असा ग्लोबल अवॉर्ड फर्स्ट रँकिंगचं मिळालं असं नव्हतं झालेलं. तर ते त्या याची एक अशी विशेष आठवण आहे. छान छान एकदम फारच छान. अभिनंदन सर तुमचं दोन्ही सरांचं अभिनंदन. आणि आपण बघतोय की कसं नाविन्यपूर्ण शस्त्रक्रिया जे जे रुग्णालयामध्ये शासकीय रुग्णालयामध्ये केली जातात आणि देशाचं नाव आणि संशोधनपर कार्य वेगवेगळ्या आयडियाज लावून कसं पेशंटला बरं करता येईल ते आपण बघतो. आणि आता आपण दुसरी पुढची एक केस बघूया की ज्याच्यामध्ये जी एका रुग्णाला सळई लागलेली आणि त्याच जी सळई कशी काढली किंवा त्या रिलेटेड जी शस्त्रक्रिया आहे तर ती आधी लागली कशी ते बघूया आपण ग्राफिक्स माध्यमातून आणि काय कसं समाधान केलं सरांनी त्याविषयी सरांकडून आपण जाणून घेऊया. तर पाहूया एक अजून एक क्लिप व्हिडिओ क्लिप बघूया आपण. आज बऱ्याच आपण केसेस बघणार आहोत क्लिप्स बघणार आहोत जेणेकरून आपल्याला कळेल की काय काय कशा प्रकारे केले जातात सर्जरीज. तर ही ती हा इथे सळी लागलेली त्या व्यक्तीला हे ग्राफिक्सच्या माध्यमातून बिल्डिंगीतून वरून तो खाली पडला आणि त्याला सळी ने त्याला जखम झाली आणि शरीरामध्ये ती सळी गेली आणि मग सिटी स्कॅनद्वारे ती आपण कुठून कुठे कुठल्या भागाला इजा झालेली आहे त्याचं आपण निदान केलं आणि मग आपण बघितलं की बघतोय की जे जे रुग्णालयामध्ये कसं ही जी केस आहे गंभीर केस हाताळली गेली ते आपण बघतोय. ही जी सळई बघतोय जी आपण रुग्णाला लागलेली त्याविषयी आणि ती अलगदपणे काढताना आपण बघतोय आणि सर काय सांगणार या केस विषयी काय आठवणी आहेत कसं ही केस सॉल्व केली तुम्ही? भंडारवार सर तुमच्यापासून सुरुवात करूया. हा जो पेशंट आहे हा लासलगाव जे आहे नाशिक जिल्ह्यात तिथल्या कन्स्ट्रक्शन साईटवरनं त्याला ही इंजुरी झाली होती. हो. त्याला अॅम्ब्युलन्समध्ये त्या सळाक त्याच्या शरीरात असतानाच त्याला इथे आणण्यात आलं होतं जे जे रुग्णालयात. त्याला आम्ही इमिजिएट मग
सीटी स्कॅन आणि पोझिशन बघून त्याला शस्त्रक्रियेसाठी घेतलं आणि आम्ही त्याला लॅप्रोस्कोपी आणि थोरॅकोस्कोपी म्हणजे दुर्बिणीद्वारे पोटाचं आणि आपल्या छातीचं निरीक्षण केलं आतमधनं की इंजुरी कोणत्या कोणत्या ऑर्गन्सला आहे बघण्यासाठी. बरोबर. आणि त्या गायडन्समध्ये आम्ही ती सळी ओढून काढली बाहेर आणि मग रक्तस्त्राव कुठे आहे आणि ते सगळं कंट्रोल करून तो लकी होता की त्याला मेजर ब्लड वेसल्स किंवा अशा इंजुरीज नव्हत्या त्याच्यामुळे तो बचावला थोडक्यात. आणि बघताना तर थोडं आम्हाला भयावह वाटतं की केवढं दिसताना ते हॉरिबल वाटत होतं आणि त्याला अम्ब्युलन्स मध्ये तो विथ ती सळाक शरीरात असताना तिथून इथे कसा पोहोचला याच्याबद्दल जरा आश्चर्य वाटत होत. आणि एवढं प्राणघातक सगळ्यात महत्वाचे असे जे आपले शरीराचे अवयव आहेत जसं डायफ्रॅम म्हणा किंवा पडदा छातीचा आणि पोटाचा लंग्स म्हणा हृदयाला इथून पण. अमोल सर तुमचा काय अनुभव किंवा तुमची काय आठवण त्यावेळेची? मलाही अजूनही आठवतं ते पेशंट आम्ही बघितलं पण भंडारवाल सरांच्या डोक्यात एक विचार आला की रॉड ज्यावेळी आपण पुल करणार त्यावेळी ब्लीडिंग होणार आणि काही इंजुरी जी आहे ती कसं कंट्रोल करणार म्हटली जर मग सरांच्या आयडियाने आपण पोटातही लॅप्रोस्कोप टाकला आणि छातीतही थोरॅकोस्कोप टाकला आणि ते अंडर व्हिजन ज्याला म्हणतात ते तो रॉड पुल केला आणि जे काही इमिजिएटली ब्लीडिंग झालं ते कंट्रोल केलं. आतड्यालाही काही इजा होती ते तिथंच त्यांना सुचरिंग करून ते क्लिअर झालं. आणि ह्याचं पण एक विशेष मला आठवतं की याची पण दखल एक विशेष म्हणजे की अमेरिकेतल्या न्यूयॉर्क टाइम्समध्ये याची दखल घेण्यात आली होती कारण कुठल्या लॅप्रोस्कोपीने असं रॉड इम्पेलमेंटची केस असं करणं हे एक लिटरेचरमध्ये आम्ही शोधलं तर ती अशी पहिलीच घटना होती. फारच छान. आम्हाला पण ऐकल्यावर अभिमान होतात की असे ज्येष्ठ सर्जन्स आणि कौशल्य असलेले सर्जनांसोबत आपण आहोत. आणि मित्रांनो तुम्ही पण आम्हाला फोन करून काही तुमचे प्रश्न असतात ते विचारू शकता. आणि अमोल सर तुमच्याकडे यावं असं वाटतं की अशा प्रकारच्या केसेसमध्ये काय काय कॉम्प्लिकेशन्स आपण बघू शकतो किंवा होऊ शकतात आणि कसं तुम्ही ते टॅकल केलं आपण नंतर भंडारवार सरांकडे पण येऊया. अमोल सर काय म्हणता तुम्ही? कारण असं रॉड ज्यावेळेस आपण बाहेर काढणार ज्यावेळेस आपल्याला काही अंदाज नसताना किंवा कुठलंही मॉनिटरिंग नसताना काही अनेस्थेशिया जवळ नसताना जर काढलं तर मेजर कोणती ब्लड वेसल्स जी ऑलरेडी तिथं बंद आहे आत्ता पण ती फुटून किंवा ज्या काही आपण बघतो अशा रॉडने जे काही मृत्यू होतात ते इमिजिएट मृत्यू होतात त्या ते काढल्याने. परंतु हे अंडर व्हिजन हे केल्यामुळे त्याचा आपल्याला हे परिणाम दिसायला मिळाला की त्याला आपल्याला वाचवण्यात आलं. बरोबर मित्रांनो की लॅप्रोस्कोपीद्वारे म्हणजे दुर्बिणीद्वारे एवढी प्राणघातक अशी जी जखम होती जो सळई घुसलेली ती जे जे रुग्णालयातले जे निपुण डॉक्टर आहेत त्यांनी केलं. भंडारवार सर काय 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 परिणाम होऊ शकला असता समजा जर शस्त्रक्रियेत चूक झाली असती किंवा अॅक्युरसीमध्ये जर काही पुढे मागे झालं असतं तर? मेजर कॉज डेथचा ब्लीडिंग असतो आणि इम्पॅक्टेड ऑब्जेक्ट जेव्हा आपण बाहेर काढतो तर त्यावेळेस रक्तस्त्राव जास्ती होऊ शकतो. त्याच्यामुळे अंडर व्हिजन केल्यामुळे तर आम्हाला सगळं ते कंट्रोल करता आलं आणि काही प्रॉब्लेम आला नाही आणि त्याला मेजर वेसल इंजुरी नव्हत्या. पर्पज हा होता की गॅस्ट्रोस्कोपी करून बाकी किती ऑर्गन्सला इंजुरी झाली आहे त्याचा असेसमेंट करणं. बरोबर. आणि थोरॅक्समध्ये काय होतं याचा असेसमेंट करणं. ओके. तर खरंच मित्रांनो असे काही क्लिप्स किंवा व्हिडिओ बघितल्यावर आपल्याला जाणवतं की शस्त्रक्रिया जे विभाग आहे किंवा ज्याला आपण ऑपरेशन थिएटर म्हणतो तर थिएटर म्हणजे का त्याला थिएटर म्हटलं जातं कारण की आपला श्वास रोखायला लागतो असं सगळं कार्य चाललेलं असतं आणि एका चुकीच्या त्या सुईमुळे किंवा एखाद्या त्या सुरीमुळे काहीच काही होऊ शकतं. तर आता आपण तिसरी केस किंवा तिसरी व्हिडिओ क्लिप आपण बघणार आहोत आता जी लठ्ठपणावर आधारित आहे. बघूया आपण तिसरी क्लिप. तर आपण बघतोय की जे जे रुग्णालयातले जे डॉक्टर्स आहेत ते शस्त्रक्रिया करताना हा सन्मान होताना नको तो लठ्ठपणा असा आर्टिकल पण आपण बघतोय. जे जे रुग्णालयात बेडियाट्रिक सर्जरीची कमाल
काही केस स्टडीज आपण बघतोय, काही पेशंट स्वतःचे अनुभव सांगतायत आणि आपण आधी आणि नंतरचे बिफोर आणि आफ्टरचे फोटो पण बघतोय. आणि तर अमोल सर, तुम्ही बिरियाट्रिक सर्जरीमध्ये फेलोशिप पण घेतलेली आहे, तर तुमच्यापासून सुरुवात करूया की कसा अनुभव होता की जे जे रुग्णालयामध्ये तुम्ही ह्या लठ्ठपणावर देखील सर्जरी करतात आणि त्याविषयी थोडं आम्हाला सांगा. लठ्ठपणा हा आज समाजातला एक मोठा आजाराचा एक घटक बनलाय. पूर्वी कसं असायचं की वर्किंग पॉप्युलेशन जास्त असल्यामुळे आणि लो कॅलरी फूड लोक कंझ्युम करत होते, परंतु आता हाय कॅलरी फूड कंझ्युम केल्यामुळे थोडं बैठी काम वाढल्यामुळे आणि बाकीच्या अनेक मेटाबॉलिक आजारांमुळे लठ्ठपणा हा वाढलाय. बरोबर. तर अमेरिकेत तर जवळजवळ 60% पॉप्युलेशन ही लठ्ठ आहे आणि इंडियात अजून भारतात तसं नाहीये, पण परंतु हा आजार पूर्वी श्रीमंतांचा आजार म्हणून बघितलं जायचं की श्रीमंत की त्यांना खायला खूप मिळणार म्हणून ते लठ्ठ होणार, परंतु आता हाय कॅलरी फूड जे प्रोसेस फूड आणि हे रस्त्यावरचे फूड चायनीज हे आपण जे त्यातले ऑइल वापरतो त्यातही आपल्या मध्यमवर्गीय किंवा लोअर सोशिओ इकॉनॉमिक क्लासमध्येही आपण लठ्ठपणाचा आजार बघतो. परंतु ही लठ्ठपणाची सर्जरी जी आपण पुढे येऊच त्या विषया, पण ही सर्जरी ही खूप खर्चिक सर्जरी पूर्वी मानली जायची की त्याला लाखो रुपये लागणार आणि त्या ते कोणी मध्यमवर्गीय किंवा लोअर मध्यमवर्गीय हे अफोर्ड करू शकत नव्हते. तर डॉक्टर भंडारवाल सरांनीच पुढाकार घेऊन की का नाही शासकीय रुग्णालयात आपण ही सर्जरी सुरू करावी. बरोबर. आणि जे काही स्किल आपल्याकडे आहे, आपल्याकडे सर्जन्समध्ये आहे, त्याचा वापर का नाही करून घ्यावात. तर म्हणून जे जे रुग्णालयात आपण ही सर्जरी सुरू केली, डॉक्टर मथायस फोबी म्हणून एक हॉलिवूडचे त्यांना सर्जन मानले जाते की अमेरिकेतले ते वन ऑफ द बेस्ट बेरियाट्रिक सर्जन आहे, त्यांच्याकडे जाऊन सरांनी ट्रेनिंग घेतली, मग नंतर त्यांना इकडे आणलं, इकडे आम्ही ट्रेनिंग घेतली आणि मग एक बेरियाट्रिक सर्जरीचा प्रशिक्षण प्रोग्रामच म्हणा असा एक जे जे रुग्णालयात आपण सरांच्या मार्गदर्शनाखाली सुरू केला आणि जवळजवळ 350 शस्त्रक्रिया आतापर्यंत आपण केल्या गेल्या आहेत आणि त्याचे उत्कृष्ट रिझल्ट आपण बघितलेच ते मस्त. आपल्यासोबत ज्येष्ठ शल्यविचार तज्ज्ञ आहेत, सर्जन आहेत भंडारवार सर. तर सर, ही जी बेरियाट्रिक सर्जरी म्हणजे आधी आमच्या प्रेक्षक मित्रांना थोडं समजावून सांगाल, म्हणजे त्यांना समजावायला मदत होईल. बेरियाट्रिक सर्जरी म्हणजे लठ्ठपणा कमी करण्यासाठी जी शस्त्रक्रिया करतो त्याला म्हणतो आपण. आणि आता भारतात तेवढी ओबेसिटी आता इन्क्रीज होत आहे. बरोबर. यापूर्वी आता अमेरिकेत जसं 2/3 पॉप्युलेशनमध्ये ओबेसिटी आहे, तसं आपल्याकडे आता जंक फूड आणि या बाकीच्या लाईफस्टाईल चेंजेसमुळे लठ्ठपणा वाढतो आहे. तर ही शस्त्रक्रिया काही चिरफाड करून करावी लागत नाही, ती आपण दुर्बिणीच्या सहाय्याने करतो. त्याच्यामध्ये बरेच स्टेपलर्स वगैरे हायटेक इन्स्ट्रुमेंट्स वापरून ती करता येते, थोडा खर्च येतो त्याला. बरोबर. पण आता सहज शक्य आहे ते आणि शासकीय रुग्णालयातही आता हे सर्व इक्विपमेंट्स उपलब्ध आहेत. भंडारवार सर, एक अशी भीती असते की आपण लठ्ठपणावर ऑपरेशन केलं आणि मग आपल्याला काय पथ्यपाणी करायला लागतं, किंवा असं पण एक भीती वाटते अरे बाबा आता कमी झालंय पण पुन्हा लठ्ठपणा येईल का, किंवा असे पेशंटच्या मनामध्ये विचार असतात, तर त्यांना कसं मार्गदर्शन करणार तुम्ही? ऍक्च्युली सर्जरीच्या पूर्वी आपण त्यांचं सायकॅट्रिक इव्हॅल्युएशन करतो की हा पेशंट खरोखरी इंटरेस्टेड आहे का वजन कमी करण्यासाठी, आणि त्याचं सायकॅट्रिक काउन्सिलिंग झाल्यानंतरच आपण त्याला शस्त्रक्रियेला घेतो. आणि शस्त्रक्रियेनंतरचं डाएट पॅटर्न आणि एक्झरसाईज काय, म्हणजे नुसतं ऑपरेशन करणं हे 50% भाग झाला. बरोबर बरोबर. पण आता ह्याला तुमचं वजन कमी झाल्यावर मेंटेन करण्यासाठी त्यांना थोडं एक्झरसाईज रेग्युलर आणि डाएट याचं कन्स्टंट ठेवावं लागतं. आणि अमोल सर, तुम्हाला काही ऍड करायचं? एस्पेशली बच्चूज मध्ये पीडियाट्रिक जी सर्जरी केली जाते लठ्ठपणावर, जे लहान मुलांवरचा लठ्ठपणा पण आपण बघतोय, तर ती कमी करायला जी सर्जरी केली जाते, तर त्या रिलेटेड थोडं मार्गदर्शन आम्हाला. म्हणजे लहान मुलांमध्येही आता लठ्ठपणा खूप
दिसून आल्यामुळे लहान मुलांमध्येही सर्जरी तीच होते आणि जी मोठ्या मध्ये आपण करतो तर जनरली एक त्याला रिस्ट्रिक्टिव्ह प्रोसिजर्स म्हणतात की ज्याच्यात आपला जठराचा भाग आपण कमी करत असतो स्लीव गॅस्ट्रेक्टॉमी आणि ही सर्जरी आता बऱ्याच लोकांमध्ये पूर्वी केली आहे परंतु त्याचे काही टक्क्या लोकांमध्ये हे वजन वाढल्याचं दिसून आलं म्हणून त्याला पर्याय म्हणून एक गॅस्ट्रिक बायपास ही जी सर्जरी आहे तिला जगात मान्यता मिळालेली आहे आणि ज्याच्याने आपण स्टमकची साईजही कमी करतो आणि जठराला साईज कमी केल्यानंतर आपण जठराला लहान आतड्यांशी जोडतो जेणेकरून त्याला रिस्ट्रिक्टिव्ह आणि माल ॲब्सॉर्प्टिव्ह असे दोघं कॉम्पोनंट आल्यामुळे वजन कमी होण्यास मदत होते. ते काही एका दिवसात कमी होणार नसतं. वजन हे कमी होण्यासाठी अराउंड 6 to 9 months स्पॅन जावा लागतो. रिस्ट्रिक्टिव्ह म्हणजे पोटाची आपण जागा कमी करतो. जागा कमी करतो. बरोबर बरोबर. आणि माल ॲब्सॉर्प्टिव्ह म्हणजे की ज्याच्यातनं त्याचं कमी होणार. ओके. तर मित्रांनो आपल्याला छान मार्गदर्शन करतायत ज्येष्ठ आणि श्रेष्ठ सर्जन्स डॉक्टर अजय भंडारवार सर आणि डॉक्टर अमोल वाघ सर. तर कुठेही जाऊ नका, पाहत राहा आपला लाडका कार्यक्रम डॉक्टर स्पीक्स इन आरोग्य संपदा. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे डॉक्टर स्पीक्स इन आरोग्य संपदा मध्ये. आज आपला विषय आहे आधुनिक शस्त्रक्रिया आणि उपचार या विषय. तर आपल्यासोबत ज्येष्ठ जे जे रुग्णालयातले सर्जन्स आहेत डॉक्टर अजय भंडारवार सर आणि डॉक्टर अमोल वाघ सर. तर डॉक्टर भंडारवार सर, सुरुवात तुमच्यापासून करतो की साधी जी शस्त्रक्रिया असते आणि आता जी आपण डिस्कस केली लॅप्रोस्कोपिक म्हणजे दुर्बिणीद्वारे केली जाणारी शस्त्रक्रिया, तर याच्यामध्ये फरक काय आणि फायदा काय, तर हे दोन्ही आमच्या मित्रांना जरा सांगा प्लीज. नाही, आता जी आपली ओपन कन्व्हेन्शनल सर्जरी आहे त्याच्यामध्ये आपण आता पोटावर शस्त्रक्रिया करायची आहे तर लांब इन्सिजन घ्यावं लागतं आणि पेशंटला पोस्ट ऑपरेटिव्ह पेन आणि असे जास्ती प्रॉब्लेम्स असतात किंवा टाके पिकणं, जखम ओपन होणं किंवा नंतर रिसुचरिंगची गरज वगैरे लागू शकते. लॅप्रोस्कोपी किंवा दुर्बीण शस्त्रक्रियेमध्ये याला आपण मिनिमल ॲक्सेस सर्जरी किंवा मिनिमल इन्व्हॅझिव्ह सर्जरी म्हणतो. तर याच्यामध्ये आपण टायनी कट्स घेतो आणि छोटे छोटे पोर्ट्स घेऊन आतमध्ये ॲक्सेस घेतो. बरोबर. यामध्ये पेशंटची रिकव्हरी अर्ली होणार आणि डिस्चार्ज लवकर होणार आणि तो कामावर, समजा तो डेली वेजेस वर्कर असेल तर त्याचं पोट तर डेली काम करणार तर त्याचं पोट भरणार. तर त्याच्यामुळे अशा पेशंट्समध्ये अर्ली डिस्चार्ज, अर्ली रिकव्हरी आणि अर्ली रिटर्न टू वर्क जे म्हणतो आपण ते याच्यामध्ये पॉसिबल आहे. मस्त, फारच छान की जी कट लागणार आहे ती नेहमीच्या ऑपरेशनच्या मानाने कमी होते आणि पेशंटचा पण फायदा होतो, कमी वेळात रिकव्हरी पण होते. अमोल सर, तुम्हाला काय याच्यात भर घालायचे? पूर्वी असं म्हटलं जायचं की बिग सर्जन्स टेक बिग इन्सिजन्स, परंतु आता हा पूर्णच कन्सेप्ट बदललाय की लोकांना ही लवकर बरं व्हायचं, लवकर घरी जायचं, लवकर कामाला लागायचंय. तर सर्जरी ही जितकी मिनिमली त्याला चिरा देऊन किंवा तितका रक्तस्राव त्याचा कमी होणार तितकं त्याला ॲडव्हान्टेज मिळणार, म्हणून मिनिमल ॲक्सेस सर्जरी आणि आपण रुटीन ज्या नॉर्मल सर्जरीज ज्या दुर्बिणीने करतो जसं अपेंडिक्स आहे, गॉल बॅडर, पित्ताशयाच्या सर्जरीज, परंतु खूप ॲडव्हान्स सर्जरीज ज्या जसं की थायरॉईड, पॅराथायरॉईड, थायमस, ॲड्रिनल अशा सर्जरीसुद्धा आता दुर्बिणीने जसं मोठ्या ह्या इन्स्टिट्यूट्समध्ये आपण करू शकतो आणि आपण बघितलंच की आपण करतो आहोत. फारच छान डॉक्टर साहेब, इथे आपल्याला एक फोन आलेला आहे निपाणीहून शिवानंदजींचा, तर बघूया त्यांचा काय प्रश्न आहे. शिवानंदजी नमस्कार, आपलं स्वागत आहे कार्यक्रमात, आपला प्रश्न विचारा. साहेब, आमच्या शेजारी एक मित्र आहेत, त्यांनी सायकलवरून जाताना ऍक्सिडेंट झालं आणि त्यांचं हात मोडलं होतं आणि त्यावेळी काम केलं की त्यांचं तब्येत वगैरे चांगलं होतं सगळं, म्हणून त्यांना हातात आणि पायात रॉड घातलं होतं ऍक्सिडेंट झाल्यामुळे. पण आता वय सुद्धा भरपूर वाढलेलं आहे त्यांचं आणि आता काय झालं, अजून त्यांनी सुद्धा काढायला नाही हाता पायातले आणि त्यामुळे त्यांचं आता दुखणं भरपूर व्हायला आलंय, सळी बी काढायला नाही काय नाही. मग त्याच्यामुळे पुढे काय अजून प्रॉब्लेम होऊ शकतो काय, किंवा आता शरीराने गंज चढू शकतो काय, त्यांचा हातापायाला काय असं इन्फेक्शन होऊ शकतं काय, असं माझा प्रश्न आहे. म्हणजे हातामध्ये, हातापायामध्ये रॉड घातल्यामुळे त्यांना अजून पुढे काही इन्फेक्शन होऊ शकतो का, असं तुमचा प्रश्न आहे?
रॉड काढायचा का नाही हे पण विचारायचंय तुम्हाला. हो हो हो. बरं, धन्यवाद शिवानंदजी आपल्या प्रश्नासाठी. तर डॉक्टर साहेब, शिवानंदजीचा असा प्रश्न आहे की ऑपरेशन नंतर हातापायामध्ये रॉड घातलेला आहे, तर त्या आता बरीच वर्ष झाली म्हटले, तर त्या रॉड नंतर काढून टाकायचा का किंवा त्याच्यामुळे इन्फेक्शन होऊ शकतं का, असं दोन प्रश्न एका प्रश्नात होते त्यांचे. तर भंडारवार सर, तुमच्यापासून सुरुवात करूया, काय सांगाल? हातापायात रॉड आहे म्हणजे प्रॉबेबली त्यांची ऑर्थोपेडिक्सची बोन रिलेटेड सर्जरी झाली असू शकतं. बरोबर. आणि हे रॉड्स ते किंवा याला इम्प्लांट्स किंवा रॉड किंवा प्लेट असतात, तर ह्या फ्रॅक्चर्स किंवा हे फिक्स करण्याकरता वापरतात. तर आता ते पहिल्यांदा जर इन्फेक्शन नसेल झाले, टाके वगैरे व्यवस्थित निघाले असतील आणि वर्षभर झालं असेल, तर त्यांनी ऑर्थोपेडिक सर्जनच्या सल्ल्याने तो रॉड केव्हा काढायचा त्याचा सल्ला घेऊ शकतात. बरं. आणि शिवानंदजी, तेच तुम्हाला सांगू इच्छितो की ऑर्थोपेडिक सर्जनचा सल्ला घ्या आणि रॉड काढायचा तर त्यांच्या सल्ल्याने काढा. म्हणजे ऑर्थोपेडिक तज्ञांचा स्पेशलाइज जे डॉक्टर आहेत त्या विभागाचे, तर त्यांचा सल्ला घेतला तर चांगलं होईल. आणि आता बघूया पुढची केस, आपण बघूया की ज्याच्यामध्ये आपण बघणार आहोत थायमस ट्युमर. जर कोविड झाल्यानंतर, पोस्ट कोविड नंतर हा थायमस ट्युमरची केस आपण बघणार आहोत, तर बघूया एक व्हिडिओ क्लिप. मायस्थेनिया ग्रेव्हिस रिलेटेड आहे. आता थायमस मध्ये ट्युमर झाला, ट्युमर म्हणजे वाढ झालेली आहे. सर्कल मध्ये आपण बघतोय स्क्रीनवर, गोल केलाय त्याला आणि दुर्बिणीद्वारे आपल्याला आतमध्ये काय चाललंय ते आपण बघतोय. आणि तो ट्युमर काढण्यासाठी काय प्रक्रिया आहे आणि कसं काढतायत आपले निपुण सर्जन, त्याच्याविषयी ही क्लिप आहे. तर सविस्तर आपण माहिती घेऊया डॉक्टर भंडारवार सरांकडून. सर, आपण या शस्त्रक्रियेमध्ये काय केलं किंवा काय पाहायला मिळालं आम्हाला? या पेशंटला पहिले कोविड झाला होता मागच्या एपिडेमिकमध्ये 19-20 मध्ये. त्यानंतर त्याला थायमस ट्युमर झाला आणि मायस्थेनिया ग्रेव्हिस प्रेझेंटेशन झाला. बरं. त्यांनी औरंगाबाद आणि बाहेर 2-3 ठिकाणी ट्राय केलं होतं आणि नंतर त्याला इथे जे जेला रेफर करण्यात आलं. तर आम्ही थोरॅकोस्कोपीमधनं त्याचं ते ट्युमर एक्सिजन केलं. बरं. ते कोविडमुळे नंतर झालेल्या केसेस बऱ्याचशा वाढल्या होत्या, म्हणजे कोविड पॅन्डेमिक नंतर थायमस रिलेटेड प्रॉब्लेम घेऊन येणारे पेशंट्सचे नंबर आता वाढलेले आहेत. बरं. म्हणजे असं पण एक तुमचं ऑब्झर्वेशन आहे की थायमस रिलेटेड कंप्लेंट्स वाढले. अमोल सर, तुमचं काय म्हणणं आहे मायस्थेनिया ग्रेव्हिस विषयी? थोडस सांगितलं सांगतो पण थोडं विषय आधी सांगतो की जनरली आमच्याकडे पेशंट्स येतात आणि त्यानंतर आम्ही असा एक प्रोटोकॉलच ठरवून ठेवला की त्या पेशंट ऑपरेशन करायचं तर आधी मिनिमल ऍक्सेस सर्जरी, म्हणजे दुर्बिणीने आपण याला किती हे देऊ शकतो, त्याला किती ट्रीट करू शकतो व्यवस्थित, तर आधी आम्ही दुर्बिणीचाच विचार करतो. कारण की सर्जरी डिपार्टमेंटला खूप दुर्बिणीचं आता सगळे ट्रेंड झालेले आहेत. आणि तर पोस्ट कोविड, म्हणजे कोविडमध्ये आणि कोविडच्या नंतरही अनेक पेशंट आम्हाला बघण्यात आलेत आणि खूप न्यूरोलॉजिस्टकडनंही रिफर झालेत की त्यांना थायमस नावाचं जे हृदयाच्या वर आणि छातीच्या पिंजऱ्याच्या खाली एक ग्रंथी असते, तिचं ट्युमर, अनेक ट्युमर आमच्या बघण्यात आले. आणि ती हे ट्युमर पूर्वी पूर्ण जसं बायपास सर्जरी करतात, पूर्ण छाती कट करून किंवा ओपन करून ते ट्युमर पूर्वी काढले जात होते. तर जे जे रुग्णालयात आपण ते 15-20 जवळजवळ ह्या केसेस आपण केल्यात आणि जे पूर्ण मिनिमल ऍक्सेस आणि छोट्या चिऱ्यातनंच तिला कुठेही एक एक टाका लागला असं आणि ती पूर्ण ग्लँड काढण्यात आली. जनरली थायमस चे रिलेटेड जे ट्युमर्स आहेत यांना मायस्थेनिया ग्रेव्हिसचा आजार असतो. अमिताभ बच्चनला आपण ऐकलं असावं की तो आजार आहे. तर तो आजार असतानाही थायमस ट्युमर काढणं हे किंवा थायमस ग्लँड काढणं हे रिकमेंडेड आहे. तर तसेही पेशंट नंतर आमच्याकडे रिफर झाले आणि ते सक्सेसफुली आम्ही त्यांना ट्रीट केले.
विविध आजारांचं गांभीर्य पण आपल्याला कळतंय की नुसता एकच आजार असणं आणि सोबत अजून दोन तीन आजार असणं आणि त्यातून मार्ग काढणं शस्त्रक्रिया करणं हे पण अवघड काम आहे. काय इफेक्ट होतील ते पण परिणामाचं पण बघायला लागतो. मित्रांनो, ऑपरेशन थिएटरमध्ये जायचं एंट्री घ्यायची म्हणजे तुम्हाला फार तयारी करायला लागते. तर आजच्या आपल्या विशेष भागामध्ये आपण डायरेक्ट इथे बसून घरी बसून तुम्ही ऑपरेशन थिएटरमध्ये ऑपरेशन कसं करतात ते आपण पाहतोय. तर चला जाऊया पुढल्या केसकडे. पुढली क्लिप आपण बघणार आहोत आणि ज्याच्यामध्ये आपण थायरॉइड विषयीची जी शस्त्रक्रिया आहे ती आपण बघणार आहोत. तर हा लेख बघतोय आपण थायरॉइड व्रण रहित शस्त्रक्रिया कशी केली जाते, कुठून कट केला जातो किंवा कुठून एंट्री केली जाते. आपण सरांना बघतोय, भंडारवार सरांना तपासणी करताना थायरॉइडची तपासणी करतायत आणि सर्जरी विभागातले वेगवेगळे डॉक्टर आपण बघतोय तिथे. चांगल्या वर्तमानपत्रांनी घेतलेली दखल आपण बघतोय कार्याची. आणि आता कसं ती सर्जरी केली जाते ते आपण बघतोय. पेशंटला व्हेंटिलेटरी सपोर्ट पण दिला जातो की अनुचित काही घडू नये त्यासाठी आणि काम सुरळीत व्हावं यासाठी. आणि व्रणरहित तोंडातून काढले थायरॉइड, जे जे चिकित्सको के नाम एक और रेकॉर्ड. तर रेकॉर्डवर रेकॉर्ड जे जे रुग्णालयातले सर्जन आणि जे जे रुग्णालय शासकीय रुग्णालय करताना आपण बघतोय आणि अधिक जाणून घेऊया डॉक्टर भंडारवार सरांकडून. सर, काय सांगाल या केसविषयी थायरॉइडच्या? थायरॉइड शस्त्रक्रिया ऍक्च्युली एक पोलीस सर्जन बँकॉकमध्ये एक डॉक्टर आहेत, डॉक्टर अंकुन अनुवांग म्हणून, त्यांनी ह्या चालू केल्यानंतर त्यांना अमेरिकन युनिव्हर्सिटीजनी इन्व्हाइट केलं आणि त्यांनी तिथे बऱ्याच शस्त्रक्रिया केल्या. तर आम्ही विचार केला आपणही या टाईपच्या शस्त्रक्रिया सुरू करायला पाहिजे आणि आम्ही आमची टीम त्यांच्या पोलीस जनरल हॉस्पिटलला जाऊन आम्ही त्यांच्याकडे ट्रेनिंग घेतलं आणि त्यानंतर ह्या शस्त्रक्रिया इथे जे जे मध्ये सुरू केल्या. त्याच्यामध्ये तुम्हाला जसं कॉस्मेटिक व्हॅल्यू जास्ती आहे, तर यंग लेडीजमध्ये लेडीजमध्ये थायरॉइडचा डिसीज जास्ती असतो. तर त्याच्यात नेकवरती त्यांना स्कार दिसायला नाही पाहिजे, म्हणजे कॉस्मेटिक. म्हणून हे ट्रान्स ओरल किंवा ट्रान्स ऍक्झिलरी बगलमधनं पण करू शकतो, राखेतनं किंवा लोअर लिपच्या मधनं, याला आपण ट्रान्स ओरल सर्जरी म्हणतो. ओके, तर ह्या शस्त्रक्रिया मग आम्ही चालू केल्या आणि आता बऱ्याच शस्त्रक्रिया अशा प्रकारच्या सक्सेसफुली पार पाडल्या. फारच छान. अमोल सर, तुम्हाला या केसविषयी काही आमच्या मित्रमंडळींना सांगायचं? ही जी शस्त्रक्रिया आहे की थायरॉइड ग्लँडची लॅप्रोस्कोपीद्वारे एंडोस्कोपिकद्वारे शस्त्रक्रिया, ही एक प्रगत शस्त्रक्रिया आहे आणि त्याच्यासाठी बऱ्यापैकी स्किल तुमचं पणाला लावावं लागतं आणि आधी खूप ट्रेनिंग घेणं जरुरी आहे. ती कुठे मोठ्या इन्स्टिट्यूट अशा ठिकाणीच केलेली अधिक योग्य असते, कारण त्याचबरोबर अनेस्थिशा आणि आयसीयूचा बरेचसा पार्ट इन्वॉल्व्ह असतो. बरोबर. तरुणींना जो स्कार आपण पूर्वी यायचा तो स्कार हा न राहता आपण त्याला दोन पद्धतीचे अप्रोचेस आहेत. एक काखेतनं म्हणजे ट्रान्स ऍक्झिलरी अप्रोच म्हणतं आणि बायलॅटरल ब्रेस्ट. जर ग्लँड थोडी मोठी असणार तर दोघं ब्रेस्टच्या वरून आपण आतमध्ये एक जागा बनवून थायरॉइड पर्यंत पोहोचून दुर्बिणीने आपण ती काढत असतो, स्तनांच्या मधून जागा काढून ती आपण करतो. बरं. तर मित्रांनो, आपण बघतो की व्रणरहित म्हणजे जे सौंदर्याला बाधा न आणता पण शस्त्रक्रिया केली जाते, जे जे रुग्णालयांमध्ये असे निपुण कौशल्यपूर्ण सर्जन आहेत आणि आपण बघितलं की नवीन नवीन ज्या टेक्निक्स आहेत जे भारताबाहेर पण आहेत, तर तिथे जाऊन शिकून येऊन त्याचा उपयोग आपल्या भारतात आपल्या समाजासाठी करताना आपण बघतोय. म्हणजे लर्न अँड सर्व, शिकून सेवा देणं हे आपण बघतोय. आता आपण पुढल्या क्लिपकडे जाऊया, पुढली केस बघूया काय आहे. पॅराथायरॉइड विषयीची पुढली व्हिडिओ क्लिप आहे, तर ती पाहूया आपण. पॅराथायरॉइड म्हणजे थायरॉइडच्या बाजूच्या ग्रंथींविषयीची क्लिप आहे. तर वर्तमानपत्रकातली बातमी बघतोय आपण.
एंडोस्कोपिक ने पॅराथायरॉइडेक्टॉमी, एक्टॉमी म्हणजे काढणे, जिथे पण एक्टॉमी हा शब्द लागतो तो काढणे, हायपरथायरॉइडिझम विषयी माहिती बघितली, हां एनिमेशन्स थ्रू आपण बघतोय की लोकेशन्स काय काय आहे, कुठे असते ती पॅराथायरॉइड म्हणजे थायरॉइडच्या बाजूला असलेली जी ग्रंथी आहे ती कुठे असते, बोन स्कॅन ने प्री ऑपरेटिव्ह आणि पोस्ट ऑपरेटिव्ह 9 महिन्यानंतर पण पुन्हा तपासणी केली जाते, चाचणी केली जाते, तर त्याच्यात काही फरक आहे तो आपण सरांकडून नंतर समजूनच घेऊया. तोवर आता नीट निरीक्षण करूया या स्लाइड्सचं, एक्सरेचं, कारण पॅराथायरॉइडचं इफेक्ट शरीराच्या कॅल्शियम लेवलवर पण असतो. मग अशी अमोल सर सांगत होते की स्तनाच्या मधून पण आणि खाकेतून पण सर्जरी केली जाते वेगवेगळ्या पद्धतीने बघतोय. तो खाकेतून गळ्यामध्ये केलेली सर्जरीचं आता प्रात्यक्षिक अॅनिमेशन थ्रू आपण बघितलं, तर फारच छान. भंडारवार सर काय सांगणार या केसविषयी, पॅराथायरॉइडची जी सर्जरी शस्त्रक्रिया पाहिली आपण त्याविषयी? ह्या केसमध्ये पॅराथायरॉइड ऍक्च्युअली एक्टोपिक पोझिशनमध्ये होती, म्हणजे ही पॅराथायरॉइड ग्लँड नॉर्मली थायरॉइड ग्रंथीच्या मागे दोन पेअर असतात, दोन अप्पर पोलला असतात आणि दोन लोअर पोलला. या केसमध्ये इंट्राथायरॉइड पॅराथायरॉइड होतं, एक्टोपिक पॅराथायरॉइड म्हणतात. ओके, त्यामुळे या केसला हेमी थायरॉइडेक्टॉमी म्हणजे एक अर्धा लोब थायरॉइडचा आपण रिसेक्ट केलेला आहे. या पेशंटला थोडं लिम्पिंग होतं, थोडं वॉक चालताना लंगडत चालायची आणि तिचे बोन खूप ठिसूळ झाले होते. या डिसीजमध्ये बोन मधलं कॅल्शियम सगळं रक्तात येतं आणि त्याच्यामुळे बोनची डेन्सिटी कमी होते आणि फ्रॅक्चर्सला ते प्रोन होऊन जातात, म्हणजे काही हलकं फुलकं मार लागला तरी फ्रॅक्चर होणार. बरं, म्हणून त्याकरता ती लेडी आली होती आणि त्यांचा आम्ही पॅराथायरॉइड सर्जरी दुर्बिणीद्वारे यशस्वी केली. छान, आता वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची आणि सरांशी आपण चर्चा चालूच राहणार आहे. आपण पाहत राहा आपली लाडकी वाहिनी सह्याद्री वाहिनी, प्रत्येक घरासाठी, घरातल्या प्रत्येकासाठी. पुन्हा एकदा स्वागत करतो कार्यक्रमात आणि आज आपण आधुनिक शस्त्रक्रिया आणि त्याद्वारे कसे उपचार केले जातात, उपचार पद्धतींविषयी, वेगवेगळे उपचार पद्धती, आपण हेड टू टो म्हणजे डोक्याच्या केसापासून पायापर्यंत अशी आपली यात्रा सुरू आहे. तर आपण पुढची क्लिप बघूया. आपल्यासोबत ज्येष्ठ जे शल्य चिकित्सक आहेत जे जे रुग्णालयातले, ते आहेत डॉक्टर अजय भंडारवार सर आणि डॉक्टर अमोल वाघ सर. तर आपण पुढची क्लिप बघूया आणि त्यांच्याशी संवाद साधूया. तर पुढची आहे पॉलिपेक्टॉमी, पॉलिपेक्टॉमी, एक्टॉमी म्हणजे काढणे, आतड्यातून पॉलिप्स काढले, तर त्याचा आपल्याला व्हिडिओ बघायला मिळणार आहे. इंट्रा ऑपरेटिव्ह एंडोस्कोपिकने केलेली ही आतड्यामध्ये आपला सीन आता चाललेला आहे, दुर्बिणीद्वारे आपण बघतोय. आणि पॉलिप म्हणजे एक उंचवटा असतो, हा बघा उंचवटा काढताना दिसतोय आपण शस्त्रक्रिया कसे हे उंचवटे काढले जातात आणि हे आपण प्रात्यक्षिक बघितलं की पॉलिप आतड्यातले ते पॉलिप्स ज्याला आपण म्हणतो उंचवटे किंवा छोट्या छोट्या गाठी, त्या काढताना आता आपण बघितल्या. भंडारवार सर काय सांगणार या ऑपरेशन विषयी, काय आठवणी आहेत? एक युनिक प्रेझेंटेशन होतं, याला प्यूड्स जेगर सिंड्रोम ही म्हणतात. ते फॅमिलीमध्ये जेनेटिक हे असतं, तर या पेशंटमध्ये त्याला मल्टिपल पॉलिप्स होते. आता एखादं पॉलिप असलं तर आपण एक्सरसाइज करू, पण आता याच्या आतड्यामध्ये, लहान आतड्यामध्ये 40-41 पॉलिप्स होते. बरं, तर आम्ही त्याला ओपन सर्जरी केली. त्याच्यानंतर आमच्या लक्षात आलं की जर आपण हे सगळे पॉलिप्स काढायचे असतील, रिमूव्ह करायचे असतील, तर आपल्याला लार्ज सेगमेंट ऑफ बॉवेल इंटेस्टिनचा मोठा भाग काढून टाकावा लागला असता. बरं, त्यात आम्ही एक नवीन कन्सेप्टचा विचार केला आणि त्या आतड्यांमध्ये एअर इनसफलेट करून त्याच्यातनं लॅप्रोस्कोप हे करून दुर्बीण करून त्यातनं आम्ही हे सगळे एक्सरसाइज केले. त्याच्यामध्ये फायदा हा झाला की आतडी रिसेक्ट करावी लागली नाही आणि फ्युचरमध्ये जे फ्रिक्वेंट इंटेस्टिनल ऑब्स्ट्रक्शन्स वगैरे होणार आहेत ते पण त्याच्यानी प्रिव्हेंट झाले. तर मित्रांनो, आपण बघतोय की नुसता डॉक्टरीचा अभ्यास करून, सर्जरीचा अभ्यास करून चालत नाही, तर भौतिकशास्त्र किंवा कुठल्या पद्धतीने आपण हे ऑपरेशन केलं, कुठल्या पद्धतीने कुठली टेक्निक वापरल्यावर हे ऑपरेशन सक्सेसफुल होईल आणि आतडं कसं वाचवता येईल,
आणि एकदम जसं आपण म्हणतो सर्जिकल स्ट्राइक तशा टाईपने ते जिकडे त्रास आहे तो आपण भाग जसं आपण या केसमध्ये पॉलिप काढताना आपण बघितला. अमोल सर तुम्हाला काय सांगायचं या केसविषयी? तेच सांगायचं की मिनिमल ऍक्सेस सर्जरी ही केस जरी आपण ओपन केलेली होती तरी त्यातही आपण मिनिमल ऍक्सेस म्हणजे दुर्बिणीचा वापर करून त्याचं लहान आतडं मोठा सेगमेंट आपण वाचवला. बरं, एकदम छान माहिती मिळते आणि आपल्याला घर बसल्या वेगवेगळ्या केसेस ऑपरेशन थिएटरमध्ये मधल्या गोष्टी आपल्याला कळतात आणि सर समजून आपल्याला सांगतात. तर पुढची केस आपण बघूया आहे पॅन्क्रियाशी स्वादुपिंडाशी निगडीत अशी शस्त्रक्रिया आहे. तर आपण इमेजमध्ये बघतोय वेगवेगळे अवयव ॲनिमेशनच्या माध्यमातून बघतोय. तर भंडारवार सर तुमच्यापासून सुरुवात करतो की काय झालेलं या केसमध्ये किंवा कसं आहे? या केसेस ज्या आहेत स्वादुपिंडाच्या क्रॉनिक पॅनक्रियाटायटिस म्हणतो आपण त्याला, आणि यामध्ये बऱ्याच वेळेस ती जी डक्ट असते आपली पॅनक्रियाटिक डक्टला डायलेटेशन होतं आणि त्याच्यामध्ये स्टोन्स वगैरे येऊन ऑब्स्ट्रक्शन येऊन असं पॅनक्रियाटायटिस म्हणून प्रेझेंट होतं. तर या स्पेसिफिक केसमध्ये आम्ही 2017 बहुतेक ही प्रेझेंटेशन या केसचं केलं होतं US ह्युस्टनला प्रेझेंट झाली होती आणि त्याला बेस्ट इंटरनॅशनल ॲब्स्ट्रॅक्ट अवॉर्डही मिळालेला होता. तर याच्यामध्ये आम्ही बेसिकली आपण जे पॅनक्रियाटायटिस डायलेटेड पॅनक्रियाटिक डक्ट्सची जी सर्जरी आहे त्या सर्जरीमध्ये हँड सुचरिंग पण करता येतं आणि स्टेपलर पण वापरता येतं. तर यापूर्वी असं काही प्रेझेंटेशन झालेलं नव्हतं, त्याच्यामुळे आम्ही दोन्हीचं कम्पॅरिझन केलं म्हणजे हँड सुवेन टेक्निक आणि स्टेपल्ड ॲनास्टोमॉसिस. बरं, लहान आतडं त्या पॅनक्रियाटिक डक्टला जोडायचं असतं, ते मी सुचर करून जोडू शकता किंवा यू कॅन यूज स्टेपलर. स्टेपलरमध्ये तुम्हाला फायदा आहे की कमीत कमी वेळेत तुमचं होऊन जातं. सुचरला जवळपास एक अर्धा तास जातो, तर याच्यामध्ये विदिन 5 मिनिट्स तुम्ही तुमचं टार्गेट अचीव्ह करू शकता. असं फारच छान अप्रोच वेगवेगळ्या पद्धतीने आज आपण आपल्या आरोग्य संपदा कार्यक्रमांमध्ये माहिती घेतोय. तर पुढची क्लिप बघूया आणि अमोल सरांकडे वळूया आपण. तर पुढची क्लिप आपण हायडॅटेड सिस्ट वर जी शस्त्रक्रिया केली जाते त्याविषयी आहे. तर कॉम्प्लिकेटेड लिव्हर हायडॅटेड सिस्ट लिव्हर मध्ये होते उजव्या बाजूला शरीराच्या पोटाच्या इथे. आपण सर्कल केलेला भाग बघतोय गोल केलेला, तर तिथे सिस्ट होते पाण्याने भरलेली छोटी छोटी जसे होळीला फुगे असतात तशा टाइप मध्ये. तर अमोल सर काय सांगणार या ऑपरेशन विषयी? तसं ऍडव्हान्स लॅप्रोस्कोपिक सर्जरीत ही तशी आता कॉमन सर्जरी म्हणण्यात येईल, अनेक लोक आता करतात. तर ही जनरली लिव्हर मध्ये ही गाठ म्हणजे सिस्ट तयार होते. जनरली जे ज्यांचे जे डॉग्स आणि श्वानांच्या सानिध्यात असतात तर त्यांचा टेपवर्म चुकून एक आपल्या ह्युमन शरीरात जातो आणि मग ती एक वेगळं गाठ तयार करते. तर ती घातक असते आणि ते आतमध्ये फुटली तर एक रिॲक्शन होऊन मृत्यू संभवतो. पण ती दुर्बिणीने मिनिमल ऍक्सेस सर्जरीने आपण करू शकतो आता. आणि ह्या बऱ्याच वेळा ह्या गाठी फुटून आतमध्ये लंग्स किंवा फुफ्फुसांमध्ये जाऊनही असतात, तर त्या दोघी पद्धतीने थोरॅकोस्कोपी आणि लॅप्रोस्कोपीने आपण त्या ट्रीट करू शकतो. म्हणजे पाळीव प्राण्यांमुळे होणारा हा जरा आजार आहे. आणि मित्रांनो पुढची क्लिप बघूया. आता आपण सगळी ऑपरेशन्स बघितली, आता ऑपरेशन थिएटर पण बघूया जे जे रुग्णालयाचं. तर पाहूया आपण पुढची व्हिडिओ क्लिप जे जे रुग्णालयाचं जे ऑपरेशन थिएटर आहे शस्त्रक्रिया विभाग जो आहे त्याविषयी माहिती देणारी अशी ही व्हिडिओ क्लिप आपण बघतोय. तर घर बसला आपण जे जे रुग्णालयाचा आतील भाग बघतोय, ऑपरेशन थिएटर बघतोय, तिकडच्या सोयी सुविधा बघतोय, प्रशस्त असं ऑपरेशन थिएटर आपण बघतोय आणि
निर्जंतुकीकरण केलेलं असतं, कशा स्टँडर्ड प्रोसिजर फॉलो केल्या जातात ते आपण बघतोय. लॅप्रोस्कोपीद्वारे म्हणजे दुर्बिणीद्वारे कसं ऑपरेशन केलं जातं ते पण बघतोय. समोरच्या टीव्हीवर दृश्य दिसतंय की दुर्बीण कुठे जातोय. तर शस्त्रक्रिया करतानाची दृश्य आपण पाहतोय. सर्जनची टीम हे एक सांघिक काम आहे. तर भंडारवार सरांना बघतोय आपण. फार चांगल्या सोयी सुविधा आपल्याला पाहायला मिळाल्या जे जे रुग्णालयात. तर काय सांगणार सर थोडक्यात ऑपरेशन थिएटरच्या सोयी सुविधांविषयी आणि जे जे रुग्णालय जे सुविधा देतं त्याविषयी. भंडारवार सर पहिले तुमच्यापासून. जे जे हॉस्पिटलमध्ये आता सगळे ऍडव्हान्स इक्विपमेंट्स वगैरे सगळं उपलब्ध आहे शासनाच्या मार्फत. आणि फ्युचरमध्ये आम्ही आता रोबोटिक्स किंवा आणखी ऍडव्हान्स काय करता येईल याच्यावरती विचार सुरू आहे. येस अमोल सर, तुम्हाला काही सुविधांविषयी बोलायचं आहे किंवा टेक होम मेसेज काही जर तुम्हाला द्यायचं असेल तर. जे जे रुग्णालयात अत्याधुनिक सगळेच जवळजवळ इक्विपमेंट्स आपल्याकडे आहेत आणि सर्जन्सही त्या पद्धतीने ट्रेन झालेले आहेत जे आणि ह्या ट्रेनिंगचं आणि ह्या इक्विपमेंट्सचं जनसामान्यांना त्याचा उपयोग होतोय. आणि कोणीही एक शासकीय हॉस्पिटल आहे म्हणून न बघता की एक प्रगत शस्त्रक्रिया किंवा अनेक दुसरे विषयातलेही तिथं निपुण डॉक्टर्स आहेत. सगळ्यांना हेच सांगायचं की जे जे हॉस्पिटल आहे आता एक वन ऑफ दी बेस्ट हॉस्पिटल म्हणून आज भारतात बघितलं जात आहे. धन्यवाद सर. डॉक्टर अजय भंडारवार सर आणि डॉक्टर अमोल वाघ, तुम्ही तुमच्या बिझी शेड्यूलमधून वेळात वेळ काढून आपला बहुमूल्य समय आम्हाला दिलात, आमच्या प्रेक्षकांसाठी दिलात, वेगवेगळ्या केसेस आपण बघितल्यात, छान ज्ञान दिलं, छान माहिती दिलं, त्यासाठी खूप खूप धन्यवाद आणि पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा. तर मित्रांनो, आपण बघितलं की आजच्या भागामध्ये खास कार्यक्रम होता आधुनिक शस्त्रक्रिया आणि उपचार पद्धती याच्यावर. तर जाता जाता एक संदेश की प्रेमाने बोललेले दोन शब्द व्यक्तीचं आयुष्य बदलू शकतात. तर जोडण्याचं काम आपल्याला करायचंय. आजच्या भागात आपण इथेच थांबूया. पाहत राहा तुमचा लाडका कार्यक्रम ज्याचं नाव आहे डॉक्टर स्पीक्स इन आरोग्य संपदा. पुढील कार्यक्रमात एका नवीन विषयासोबत पुन्हा भेटूया. तोवर धन्यवाद, नमस्कार.